विद्यार्थी मित्रहो नमस्कार। आज आपण होळी या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। होळी हा हिंदूंचा फार प्राचीन सण आहे। भारतभर होळीचा सण साजरा करतात। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण असतो। होळीच्या सणाला शिमगा असेही म्हणतात। गोवऱ्या, एरंड, ऊसाची वाढी, गवत इत्यादी वापरून होळी तयार केली जाते। होळीत नारळ ठेवतात, खोबऱ्याच्या तुकड्यांची माळ होळीला अर्पण करतात, पुरणपोळीचा नैवेद्य होळीला ठेवतात, होळीभोवती पाण्याचा फेर घालतात, मग होळी पेटवली की होळी रे होळी पुरणाची पोळी अशा बोंबा ठोकतात। पुरणपोळीचे जेवण हे होळीचे खास जेवण असते। छोट्या गावांमध्ये संपूर्ण गावची होळी मंदिरासमोर पेटवली जाते। लोक एकमेकांना भेटतात, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध आणखी वाढतात। त्यामुळे होळीचा उत्सव सर्वांना खूप आवडतो। होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलिवंदन किंवा धुलवड असेही म्हणतात। या दिवशी होळीभोवती पाण्याचा फेर हेल घालतात, एकमेकांवर पाणी टाकले जाते, रंगांचा वापर करून एकमेकावर रंग फवारून लोक आनंद लुटतात, खूप मजा येते। रंगपंचमीपर्यंत होळीचा सण चालतो। होळी हा रंगांचा सण आहे, आपल्या जीवनात रंग ताणणार आहे, त्यामुळे रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरून होळीचा आनंद आपण घेतला पाहिजे। कारण या दिवशी वाईट विचारांची होळी जळून तिची राख होते आणि भक्त प्रल्हाद हा चांगल्या गोष्टीचं प्रतीक असतो ते मागे शिल्लक राहते। वाईट विचारांची होळी होते आणि चांगल्या विचारांचा विजय होतो अशा या सुंदर सणाचा आनंद अनिष्ट परंपरा प्रथांना दूर ठेवून साजरा केल्याने सर्वांचे जीवन अधिकच सुंदर होईल।